सो हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजची तारीख काय आहे? आज आहे 29 जून. आणि आज पण आम्ही एका खास व्यक्तीला भेटायला आलो. तर ती व्यक्ती कोण आहे? ही आहे का? कोणी नाही आहे, तिकडे ही आहे का? हे यांचं यूट्यूब चॅनल चालू होणार आहे आता काही दिवसांमध्ये. तर यांना सबस्क्राईब करा तुम्ही. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, तर आम्ही परत इंडियन बॉम्ब कांचन यांना आज भेटायसाठी आलेलो आहोत. दुसऱ्यांदा भेटत आहोत आणि नेहाला पहिल्यांदाच भेटत आहे. स्पेशली नेहाला भेटते. मी या युट्यूबरच्या गँगमध्ये पहिल्यांदा. त्या दिवशी तर आम्ही बोललोच, भेटलोच, तुम्ही बघितलंही असेल ब्लॉग. आणि आज पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा नेहाला भेटत आहे आणि दुसऱ्यांदा सरांना भेटत आहे. तर आज जरा पिझ्झा पार्टी चालू आहे इकडे छान, यांची खाऊन झालेलं आहे. आता आम्हाला आठवण आली की व्लॉग राहिलेला आहे बनवायचं, काहीतरी करायचं. आमच्या प्रोफेशनला विसरलो म्हणून इकडून तिकडून प्रोफेशन लगेच आठवून येऊन जाते आम्हाला की नाही बा काहीतरी कॉन्टेंट पण बनवायचं आहे. कमी आहे, आम्ही काहीतरी करत आहोत तर आम्ही काहीतरी कमी करून घालूया. पहिले काय खाल्लं आपण? आज फ्राईज फ्राईज खाल्ले, सँडविच खाल्ले, ग्रिल सँडविच. नंतर मग फ्राईज होते, नंतर आता हा थर्ड पिझ्झा सुरू आहे. पिझ्झा आणि छान सगळ्या ऑर्डर या दिली आहे निकितानी. छान आहे, म्हणजे टेस्ट चांगली आहे. चला तर आम्ही आता हे पहिले खाऊन देतो आणि हे खाल्ल्यानंतर बाहेर जाऊन बोलू आपण परत. चला तर आम्ही सध्या आहोत आय लव अमरावती या बोटच्या समोर आणि इथे आम्ही काढत आहे छान काही सिनेमॅटिक काढले आणि काही काढत आहे आम्ही फोटोज. इथे खूप दिवसापासून यायचं होतं ॲक्च्युली आय लव अमरावतीच्या बोटच्या समोर, बट आज योग आला त्याचा. दिसत नाही फोटो काढणं सुरू आहे तर तुम्हाला इकडे बघायला मिळतील लवकरच ते तुम्हाला इन्स्टावर वगैरे किंवा कुठेतरी इन्स्टावर अपलोड होऊन जाईल ते फोटोज. ती जी वाईड लेन्स मगाशी आपण जे बोलत होतो ना तिथे स्टुडिओमध्ये, त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त म्हणजे हे इकडचं पण दिसलं असतं आणि माझ्या इकडचं पण दिसलं असतं. लवकरच घेऊन घेऊ. तर आम्ही आज एक कॅमेरा बघायसाठी गेलो होतो आणि तिथून इकडे पार्टी करायसाठी. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कॅमेरा रिलेटेडच आम्ही भेटलो होतो. आता पण ते सुरू होतं आमचं. अजून कॅमेरा आपला, म्हणजे कॅमेरा फायनल झालेला आहे बट अजून बाय करायचं आहे. फक्त राहिलेला विकत घ्यायचं राहिलेला आहे. आता तर लवकरच आम्ही विकत घेणार आहोत आणि तुम्हाला ब्लॉग पण त्याचे छान छान बघायला मिळणारच आहे आणि क्वालिटी पण इम्प्रूव्ह होणारच आहे लवकरच. क्वालिटी तर एकदम भयानक इम्प्रूव्ह होणार आहे. आता बघाच तुम्ही, आता फ्युचरचे जे ब्लॉग्स राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला छान येणार आहे. तुमच्यासाठी सर्व काही सुरू आहे यार, लवकर लवकर सबस्क्राईब करा. एवढा काही इन्व्हेस्ट करतोय आम्ही, इतके इतके पैसे कमवत आहे, तर लवकर सबस्क्राईब करा, कमेंट भरभरून करा, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करणं फ्री आहे. आणि कमेंट करा. हां तेच ना, कमेंट्स करा भरभरून मस्त. आता छान छान कमेंट्स येतात तुमच्या, कंटिन्यू ठेवा, म्हणजे बाकीच्या ब्लॉगवर पण आले पाहिजे. बाकीचे यांची यांचं कपल तुम्हाला कसं वाटते किंवा मग यांची बॉन्डिंग किंवा यांनी हे जिथे जिथे फिरतात ते कसं वाटते ते सर्व कमेंट करून सांगायचं. आता बहुतेक कमेंट्स वाढणार आहे माझ्या चॅनलवरचे, कारण की जरा कसे एकदम उत्साही लोक जॉईन झालेले आहे चॅनलवर, त्याच्यामुळे चांगले चांगले कमेंट आता येणार आहे. लवकर लवकर कमेंट करा आणि सर्व काही सांगत राहा, मनातल्या गोष्टी खोलून टाका कमेंटमध्ये. मी असं पाहिजे, मला वाचायला आवडतं, इतकं वाचायला आवडतं ना अशा कमेंट, आणि मन म्हणजे दिवसच बनून जातो पूर्ण त्या कमेंटनी. कमेंट जर चांगलं असलं ना, तुम्ही जसं आम्ही लोक शेअर करतो ना तुमच्यासोबत, तसंच तुम्ही जर शेअर केलं ना खरंच छान वाटतंय. चांगलं वाटतं, म्हणजे आम्ही जे एवढी एफर्ट्स घेतो आहे ते एफर्ट्स बघ कुठेतरी काहीतरी कोणाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करत आहे, असं ते आम्हालाही चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. चला मग लवकर लवकर आम्ही फोटो क्लिक करतो इथले आणि ते फोटोज तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहेत. ओके देन, चलो बाय बाय. चलो बाय गाईज. बाय बाय बाय. आमची म्हणजे त्या दिवशी भेट झाली
तर भेट झाली तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आपलं नाव घेतलं की बा यांचं पण चॅनल आहे, त्यांचं पण चॅनल बघा बा तुम्ही. तर त्यांचे चॅनलवरचे खूप सगळे लोक आपल्या चॅनलवर आले आणि छान त्यांनी कमेंट वगैरे पण केल्या. मोठी मुलगी असेल ती आठवी ते ती मुलगी त्यांना म्हणते म्हणे की ती तुमची लहान बहीणच आहे का. दोघी जणी बहीण बहिणी दिसतात त्या दोघी. त्यांचं लग्न 18 वर्षीच झालं होतं. तर ती त्यांची मुलगी चांगली त्यांच्या मैत्रिणी सारखीच झाली. आता दोघी बहिणी बहिणी वाटतात ते. छान तुम्ही बघा त्यांचे दोन चॅनल आहेत. मराठी इंडियन मॉम कांचन आणि दुसरं आहे मराठी ब्लॉग कांचन. हा मराठी ब्लॉगर कांचन. तू बघून घेते आणि तिला कमेंट करशील तू. बॅकफुल स्टोरीजची आई आहे म्हणा मी. आजी तूही करशील. मी म्हणा बॅकफुल स्टोरीजची आजी आहे म्हणा. युट्यूबवर व्हिडिओ पाहतात. ए राया ओ बेबी तू आज आली असती का तू आमच्या समोर. हो हो ती कॅमेरा दिसल्या बरोबर ती पोज देते. तू आली असती का पिल्लू आली असती तू. आय तू आली असती का आज आमच्या सोबत. जी ए कर पोज दे पोज दे. डान्स राय डान्स 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 पिंगरी ये को पिंगरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेहाचा एक्सपिरियन्स जो होता एका युट्यूबरला भेटायचा. म्हणजे मी त्यांचे ब्लॉग आतापर्यंत युट्यूबरच बघितले आणि त्यांना एकदम मी असं फेस टू फेस बघते छान वाटलं. आणि त्या पर्सनली एक चांगली ह्युमन बिईंग वाटली मला. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. थोडंसं भांडण झालं होतं याच्या आधी. ओके ठीक आहे. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि तुम्हाला जो स्क्वेअर आवडला असेल तो बी स्क्वेअर कॅम्पचा तरी कमेंट करा. आय लव्ह अमरावती आवडलं असेल तरी कमेंट करा. कोणी पण आवडलं असेल कमेंट. आय होप हा ब्लॉग आवडला असेल. आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. धन्यवाद धन्यवाद. बाय. सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर. Like, comment, share. Bye-bye.